गेल्या वर्षी आपण जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने आपण जी आंदोलनं केली, महाराष्ट्रभर 5 जिल्ह्यामध्ये आपण आंदोलनं केली, त्या आंदोलनामध्ये आपण प्रामुख्याने आपल्या मागण्या होत्या उमाजी नाईक यांचं राष्ट्रीय स्मारक उभारावं, त्याच्याकरता 4.5 कोटी रुपये आपल्याला सरकारने दिलेले पण आहेत, आणि आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांची सरकारी जयंती व पुण्यतिथी साजरी व्हावी, ह्या दोन मागण्या आपल्या सरकारने पूर्ण केलेल्या आहेत. आपली प्रामुख्याने जी मागणी होती ती रामोशी व बेडर समाज, ही जात एकच आहे. बेडर समाज हा कर्नाटकमध्ये, आंध्रामध्ये, 10 राज्यांमध्ये एसटीमध्ये आहे, आणि रामोशी समाज महाराष्ट्रामध्ये ओबीसीमध्ये आहे. तर याच्यामध्ये प्रामुख्याने आमची मागणी आहे की याच्यात रामोशी समाजाला एसटीचं आरक्षण मिळावं आणि याच्यामध्ये रामोशी समाजाला न्याय मिळवून देण्यात यावं. 2006 जे बापट कमिशन आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये बसलं होतं, त्यांनीसुद्धा ह्या विषयावरती रामोशी आणि बेरड समाज एकच आहे आणि ह्या समाजाला, रामोशी समाजाला एसटीचं आरक्षण देण्यात यावं, यांचा समाविष्ट एसटीच्या आरक्षणामध्ये घेण्यात यावा असं सरकारचं अहवाल पण पाठवलेला आहे. आणि आजपर्यंत कुठलाही निर्णय त्याच्यावरती सरकारने केलेला नाही. आपल्याला सरकारने ज्यावेळेस आपल्या ह्या मागण्या पूर्ण झाल्या त्याच्यात आपल्याला सरकारने शब्द दिला होता की आपण केंद्र सरकारचं जी आपली मागणी होती आरक्षणाची, ती मागणी आपण केंद्र सरकारकडे पाठवून दिलेली आहे, पण आजपर्यंत आमचं कुठलंही म्हणजे आरक्षणाबाबतीत चर्चा झालेली नाही आणि कुणी आम्हाला बोलवलं नाही, त्याच्यामुळं हा आज आपल्याला पवित्रा उचलावा लागलेला आहे. आंदोलनाचं आपण आता स्टार्ट अशा पद्धतीने करतो आहे की महाराष्ट्रात जेवढे तहसीलदार कचेऱ्या आहेत आणि कलेक्टर ऑफिस आहेत, तर प्रत्येक महाराष्ट्रातले प्रत्येक तालुक्यामध्ये आपण आपल्या समाजाला सांगून त्या ठिकाणी आपण ह्या मागण्यांचं पत्र आपण प्रत्येक तहसीलदारक आणि कलेक्टरक देतो आहे, आणि त्या ठिकाणी त्या ही झाल्यानंतर हे 15 ऑगस्टपर्यंत आपण हा कार्यक्रम आपला चालू राहणार आहे की प्रत्येक महाराष्ट्रात प्रत्येक तहसीलदारक आपलं निवेदन गेलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर 15 ऑगस्ट झाल्यानंतर 16 ऑगस्टला आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण रस्ता रोको आंदोलन करणार आहे आणि लोकशाहीच्या मार्गाने आपलं आंदोलन होणार आहे. आपल्याकून, आपल्या समाजाकून कुठलाही त्रास कुणाला होणार नाही याची मी आपल्याला सर्वांना खात्री देतो. आणि जिल्हा वाईज म्हणजे आपण एका जिल्ह्यातून आपण स्टार्ट करणार आहे, कुठला जिल्हा असणार आता मी सांगू शकत नाही, पण एका जिल्ह्यातून आपण ती स्टार्ट करून प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण महाराष्ट्रभर रस्ता रोको आंदोलन करणार आहे.